स्वामी शिवगिरी महाराज राष्ट्रीय अध्यक्ष महाराष्ट्र राज्य कला परिषद श्री पंचदशा गुणाकला दिनकर त्र्यंबकेश्वर यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यासाठी आलेल्या सर्व संत समुदायाचं सर्व भक्त मंडळाच्या वतीने सहर्ष स्वागत आहे. ब्रह्मा गुरुर विष्णु गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. भक्ति भक्त भगवंत गुरु चतुर नाम वपुए इनके पद वंदन किए नाशत विघ्नाने. सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय. जनकराय सर्वांनी वर हात करून त्यांच्या गजरात बाबाजींचं स्वागत करायचं आहे. पूजन करायच गुरुच्या नामात रंगाय पूजन करायच गुरुच्या नामात रंगाय पूजन करायच गुरुच्या नामात रंगाय जनार्दन बाबांच भक्त मंडळ जमलत मंडळ हाती घेऊन यावटाळ गुरुच्या नामात रंगल गुरुच्या नामात रंगल गुरुच्या नामात रंगल पूजन करायचं गुरुच्या पादुक पूजायच पूजन करायचं गुरुच्या नामात रंगायचं पूजन करायचं गुरुच्या नामात रंगायचं पूजन करायचं गुरुच्या नामात रंगायचं पूजन करायचं गुरुच्या नामात रंगायचं. स्वामी ठिकाणी पादुका पूजन झालेलं आहे. राष्ट्रसंत श्री जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराजांच्या पादुकांचं पूजन झालेलं आहे आणि संत पूजनासाठी विजय मुळे दत्तात्रय महाले नामदेव पिंपळे आणि बंटी भाऊ शिंदे कृपाई यांनी स्टेजवर यायचंय. विजय मुळे दत्तात्रय महाले नामदेव पिंपळे बंटी भाऊ शिंदे कृपाई यांनी संत पूजनासाठी स्टेजवरती यायचंय आणि संत पूजन करायचंय. या ठिकाणी महाराजांच्या या अभिष्ट चिंतन सोहळ्याला उपस्थित असलेली सर्व आमच्या आखाडा श्री पंचदशनाम जुना आखाड्याची सर्व काही मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. आमच्या अखिल भारतीय आखाडा परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष महामहिम श्री श्री 1008 महामंडलेश्वर शिवगिरीजी महाराज यांच्या या अभिष्ट चिंतन सोहळ्याला सुरुवात होत आहे. त्या अगोदर हे संत पूजन होत आहे आणि संत पूजनासाठी या ठिकाणी कुंभारी गावातून आदरणीय उंडे नाना या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यानंतर अगस्ती डोंगरावरून माऊली महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यानंतर अखिल भारतीय श्री पंचदशनाम जुना आखाड्याचे आमचे आदरणीय सेक्रेटरी प्रचंडानंद सरस्वतीजी महाराज त्याचनंतर सेक्रेटरी आर्यानंद सरस्वतीजी महाराज त्यानंतर थानापती पुजारी कामेश्वरानंद सरस्वतीजी महाराज त्यानंतर थानापती छबीरामपुरीजी महाराज थानापती जयगिरीजी महाराज आदरणीय महंत विमलगिरीजी महाराज त्याचप्रमाणे भारत माता आश्रम आदरणीय जनेश्वरानंदगिरीजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यानंतर आमचे मंडल श्री महंत हर्षानंदगिरीजी महाराज त्यानंतर आदरणीय आमचे दिगंबरगिरीजी महाराज सोनेवाडी तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यानंतर आमचे आदरणीय महंत राजेंद्रगिरीजी बाबा सिन्नर संगमेश्वर महादेव कुंदेवाडी या ठिकाणाहून ते उपस्थित झाले आहेत. त्यानंतर आमचे बाबा गंगागिरीजी महाराज त्यानंतर आमचे आयोजनगिरीजी महाराज त्यानंतर उपस्थित असलेले आमचे दत्तगिरीजी महाराज
त्यानंतर आमचे सर्व उपस्थित आहेत अनाथ आश्रमाचे आणि आमचे हरिभक्त परायण लक्ष्मण महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यानंतर श्रावण महाराज जगताप हेही या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यानंतर या ठिकाणी उपस्थित आहेत. विविध क्षेत्रातली बरीच गणमान्य मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. या सर्वांचं या ठिकाणी या सर्व भावी भक्तगणांच्या माध्यमातून स्वागत होत आहे. आणि लगेचच या ठिकाणी आदरणीय महामंडलेश्वर शिवगिरीजी महाराज यांचं स्वागत अखिल भारतीय श्री पंचदश नामधून आखाड्याच्या वतीनं आदरणीय जनेश्वर महाराज, प्रचंडानंद सरस्वतीजी महाराज, आर्यानंदजी महाराज, हर्षानंदजी महाराज, दिगंबरगिरी महाराज, ही सर्व मंडळी महाराजांच्या स्वागतासाठी कृपया समोर यायचंय या. त्यानंतर सोलापूरहून उपस्थित असलेले आमचे अजयगिरीजी महाराज या. पंडितजी कुठे, पंडितजी करा. चला सर्व संतवृंदांच्या वतीने स्वामीजींचं स्वागत होत आहे. मन मंदिरी गुरुला पूजिते, मन मंदिरी, मन मंदिरी गुरुला पूजिते, पंचार गुरु स्वरूप आठवते. मन मंदिरी गुरु अभयं गुरु चन्नः गुरु प्रजाभ्यो भयं पशुभ्यः सुशान्तिर्भवतु. गुरुर्ब्रह्मानंतर सर्व संत महात्म्याच्या वतीने महाराजांचं पूजन झालं आहे. तरी पण या ठिकाणी महाराजांचं स्वागत करण्यासाठी महाराजांची भक्तमंडळी उपस्थित आहे. आपल्या सर्वांना विनंती आहे, कृपया एक एक करून आपण सर्वांनी महाराजांचं मोठ्या प्रेमाने स्वागत करायचं आहे. महाराजांचं स्वागत करण्यासाठी उपस्थित जी भक्तमंडळी आहे, आपल्या सर्वांना विनंती आहे, कृपया एक एक करून सर्वांनी महाराजांच्या या स्वागताचा आनंद घ्यायचा आहे. आपल्या सर्वांना विनंती आहे, ज्यांचं स्वागत कार्यक्रम आटोपला असेल त्यांनी कृपया स्टेज खाली करा. चला, ज्यांचं दर्शन झालं त्यांनी स्टेजवर, हा ज्यांना ज्यांनी स्वागत महाराजांचं केलं आहे आपल्या सर्वांना विनंती आहे. या ठिकाणी सर्वांना महाराज विनंती आहे, फक्त महाराज लोक जे आहे. त्यानंतर नवनाथ महाराज शेलार हे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि महाराजांचं ते स्वागत करतात. यानंतर आमचे शेवाळे अप्पा सर्वांनी यानंतर युवा मंडळी जी आहे त्यांनी महाराजांचं स्वागत. हा जे मित्रमंडळ आहे या सर्वांच्या वतीनं महाराजांचं या ठिकाणी स्वागत होत आहे. सर्वांनी वरात करून या ठिकाणी महाराजांचं स्वागत करायचं. त्यानंतर आमचे मामा या ठिकाणी उपस्थित आहेत. सुकेना भक्त मंडळाच्या वतीने स्वागत करत आहे. पूजन होत आहे. समस्त भंडारे परिवार भक्त मंडळाला विनंती आहे, आपण सर्वांना विनंती आहे की हा कार्यक्रम आटोपल्यानंतर आपल्यासाठी निवांत आणि शांततेत महाराजांचं पूजन ठेवलेलं आहे. प्रत्येकाने एक एक करून महाराजांचं पूजन करायचं. आपल्या सर्वांना विनंती आहे, कृपया या ठिकाणी या ठिकाणी लासलगाववरून भक्त मंडळाने आमचे सर महाराजांचं स्वागत करतायत. महाराजांना त्यांनी हरिभक्त परायण श्री राहिते महाराज यांचे आगमन इथे झालेलं आहे. भारतीय वारकरी महामंडळाचे अध्यक्ष निवृत्ती महाराज राहिते आणि त्यांचं भक्त मंडळ या सर्वांच्या वतीने व समस्त त्यांचे पदाधिकारी या सर्वांच्या वतीनं महाराजांचं स्वागत ते या ठिकाणी करतायत.
धन्यवाद, खूप खूप धन्यवाद। त्यानंतर या ठिकाणी आदरणीय विठ्ठलांना शेलार यांच्या वतीने महाराजांचं स्वागत होणार आहे आणि त्यांना मंदिराच्या कामासाठी काही देणगी महाराजांकडे 11,000 रुपये 11,000 रुपये देणगी त्यांना महाराजांना प्रदान करायची आहे। खूप खूप धन्यवाद शेलार महाराज। या भक्तमंडळ कृपया मंडळी बसून घ्या। हरिभक्त परायण श्री रायते महाराज यांच्या वतीने स्वामीजींचं पूजन झालेलं आहे, तसंच त्यांचे सहकारी गोविंद भाऊ, आपले उदरचे नितीन भाऊ, अंसाराम पाच भूते यांच्या वतीने 51 फुटाचा हार आणि 51 किलो लाडू यांनी या ठिकाणी उपस्थित करून दिले। धन्यवाद। आपल्या सर्वांना विनंती आहे, कृपया आपण सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहे। जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय। आपल्या कृपया सर्व भाविक भक्तांना विनंती आहे। गुरुदेवा आपल्या सर्वांना विनंती आहे। जी युवक मंडळी स्टेजवर उभी आहे आपल्या सर्वांना विनंती आहे, कृपया आपण स्टेज खाली करावं। या कृपया त्यांनी आपलं स्थान ग्रहण करा। ज्यांचा ज्यांचा सत्कार आटोपला असेल त्या आपण सर्वांनी कृपया स्टेज खाली करा। विनंती आपल्या सर्वांना। कार्यक्रम आटोपल्यानंतर आपल्या स्वेच्छेप्रमाणे महाराजांचं स्वागत करायचंय, पूजन करायचंय। जी स्वागत उत्सवाची मंडळी आहे आपल्या सर्वांना विनंती आहे, सर्वांनी वरात करून कार्यक्रम स्वागत करायचंय। आपले हडस पिंपळगाव भक्त मंडळाच्या वतीने बाबाजींचं पूजन होत आहे। बसा, स्टेज जवळील मंडळी सर्वांनी खाली बसून घ्यायचंय। आपल्या सर्वांना विनंती आहे, कारण या कार्यक्रमाला ज्यांचं पूर्णपणे सहयोग आहे असे असणारे या आश्रमाच्या पंचक्रोशीतील आदरणीय ज्ञानेश्वरप्पा शेवाळे यांच्या वतीने महामंडलेश्वर शिवगिरीजी महाराज यांचं स्वागत पूर्ण परिवाराच्या वतीने आपण करत आहात। खूप खूप धन्यवाद अप्पा। त्यानंतर शेवाळे परिवाराच्या वतीने स्वामीजींचं पूजन होत आहे, सर्वांनी वरात करून टाळ्याच्या गजरात स्वागत करायचंय। अहो गुरुदेवा शरण तुम्हारे मैं उदास, करून टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं आहे। गुरुर ब्रह्मा। यानंतर अमोलराज दुग्ध संकल्प व शेतकर केंद्र वळदगाव ग्रुप यांचंही या ठिकाणी स्वागत आहे। या सर्वांनी महाराजांचं स्वागत केलं आहे। आले ते गुरुदेवा अंतर्विधी भजन मंडळ आले, त्यांच्या वतीने स्वामीजींचं पूजन होत आहे, सर्वांनी टाळ्यांच्या गजरात। महाराजांची जी प्रेमी मंडळी आहे या अहो या सर्व संतांचे आशीर्वाद महाराष्ट्रांच्या महाराजांच्या या अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्ताने आपल्या सर्वांना लाभणार आहे। तदनंतर महाराजांचंही आशीर्वचन होणार आहे। तत्पूर्वी आमचे आदरणीय महंत जनेश्वरानंदजी महाराज यांना मी विनंती करतो की त्यांनी 5 मिनिटांमध्ये आपलं आशीर्वचन द्यायचंय।
नांदुर्डीचं भक्त मंडळ चला आपण ताबडतोब यायचं, येऊ द्या बाप्पा, ते ऐकायला तयार नाही, त्यांच्या भावने त्यांच्या भावनेचा अतिरेक झालेला, येऊ द्या सगळ्यांना, येऊ द्या स्वागत करू द्या, येऊ द्या, येऊ द्या, चला चला आठवा सगळी नांदुर्डीची भक्त मंडळ, जे कोणी उरले सुरलेले सगळे भक्त मंडळ असेल सर्वांनी यायचे, ताबडतोब। यानंतर स्वस्ती वाचन पंडित अमोल गुरुजी करतायत, सर्व संत महात्म्यांच्या हातामध्ये पुष्प द्यायचे आहे, पुष्प पाकळे अथवा पुष्प द्यायचे आहे, आणि स्वस्ती वाचन झाल्यानंतर सर्वांनी त्या पुष्पाचा वर्षाव आदरणीय महामंडलेश्वर शिवगिरीजी महाराज यांच्यावरती करायचा आहे। घ्या पंडितजी। ओम नमः पार्वती पते हर हर महादेव। सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की, त्र्यंबकेश्वर भगवान की। स्वस्तेन इंद्रो वृद्धशरपाः, स्वस्तेन पोघा विषभवेदाः, स्वस्तेनस्ता रक्षो अरिष्टाने मेः, स्वस्तेनो बृहदपतिर्दधातु। दीयरघायुस्त ओघादे खणिताज समये शतवाखाणां याहं अतो तवां दीयरघायुरभूवतवा शतवालेशाभ्यरोहतातो। पूर्णस्तवार्तिया रुदरा बसवाः, समे अन्धतां पूर्णब्रह्माणो बसोने ताजज्ञैः। घृतेन तवां दण्डवां मृधायतवर्तियाः, सन्तो जजमा नस्या कामाः। अथात वरजो व्रतिगरोरा सुरमे जजमाना भद्रमे अभ्यो, जजमाने अभ्यो भोदिति कल्याणं वेदं भानुकियैर वाचो अवदति। शतमानं भवेदायुरवै पुरुघाः, शते अन्द्रियायुरेवे अन्द्रियं भीयरजमात् बन्धत्ते। स्वस्ति मन्त्रार्थाद बला सन्दो कर्मांग देवता सुप्रसन्नो वरदो भवतो। इच्छित मन कामना सिद्धिरस्तु, अखंडित सद्गुरु कृपा प्रसाद प्राप्तिरस्तु। जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन, जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन, मौनगिरी बाबा जनार्दन सद्गुरु स्वामी। या ठिकाणी आदरणीय जनेश्वरानंदजी महाराज या, हा या ठिकाणी औरंगाबाद वरून कारभार साहेब यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे, आणि तेही महाराजांचं या ठिकाणी स्वागत करतायत। त्यानंतर त्यांच्याबरोबर पिंपळचे ताजणे आप्पा आहे, तेही या ठिकाणी महाराजांच्या स्वागतासाठी उपस्थित झाले आहेत। त्यानंतर सुदाम मतसागर, सर्व महाराजांची प्रेमी मंडळी या ठिकाणी उपस्थित झाले आहे, आपल्या सर्वांचं सर्वांचं स्वागत। यानंतर यानंतर अमोल गुरुजी यांचं पूजन करतायत महाराज। बर बर आदरणीय महामंडलेश्वर शिवगिरीजी महाराज यांच्या मातोश्री यांचंही या ठिकाणी पूजन होत आहेत शेवाळे परिवाराच्या वतीने। मातोश्रींना विनंती आहे, कृपया स्टेजच्या समोर आपण यायचं आहे। मातोश्रीचं पूजन या ठिकाणी शेवाळे परिवाराच्या वतीनं होणार आहे। शेवाळे परिवाराला विनंती आहे की आपण त्वरित मातोश्रींचं पूजन करावं। जिने जन्म दिला रे तुझला, अनिलांचा मोठा केला। जिने जन्म दिला रे तुझला, अनिलांचा मोठा केला। कित्येक कवी अनेक संत, कित्येक कवी। या ठिकाणी मातोश्रींचं पूजन झालेलं आहे, सर्वांनी टाळ्याच्या गजरात गातो स्वागत करायचे। आपल्या सर्वांना विनंती कोण गाती रे असा। त्यानंतर आमच्या डुमरे आजी जिथे असतील त्यांनी या ठिकाणी स्टेजच्या समोर यायचं आहे। त्यांचंही पूजन, ज्यांनी महाराजांना भूमिदान केलेली आहे त्यांना विनंती आहे। डुमरे आजी त्यांचंही या ठिकाणी पूजन होणार आहे, आजींना विनंती आहे। आईचा महिमा जनार्दन स्वामी। त्यानंतर वेरू आश्रमाच्या नर्मदा मातोश्री
त्यांचंही या ठिकाणी पूजन होणार आहे. कृपया त्यांचं पूजन त्वरित करावं. आपल्या सर्वांना विनंती आहे. जिने जन्म दिला सुपान उगले, सुपान उगले आणि नारायण डॉक्टर यांनी कृपया समोर यायचंय. आदरणीय विमलगिरीजी महाराजांची विनंती आहे की सोपान उगले आणि डॉक्टर यांनी कृपया समोर यायचंय. या आदरणीय जनेश्वर महाराज कृपया आपण आशीर्वचन द्यायचंय अर्धा एक तास. हॅलो हॅलो आवाज दे रे भाऊ, माईकला आवाज दे. बाबाजींच्या माईकला आवाज. हॅलो हॅलो हॅलो. या ठिकाणी पिंपळस वरून महाराजांचं भक्त मंडळ आलं आहे. महाराजांचं स्वागत करतायत. कृपया हा आपण व्यवस्थित सुव्यवस्थितरित्या स्वागत करायचंय महाराजांचं. एकमेकाच्या अंगावर पडू नये. कृपया विनंती आपल्याला सर्वांना विनंती आहे. हा प्रत्येकाची इच्छा पूर्ण होईल परंतु सुव्यवस्थितरित्या. ओम जनार्दनाय नमः. 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 ओम जनार्दनाय ओम जनार्दनाय नमः. ओम जनार्दनाय नमः. ओम जनार्दनाय ताळी ताळी. ओम जनार्दनाय नमः. 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 महिला मंडळ ओम जनार्दनाय नमः. ओम जनार्दनाय नमः. ओम जनार्दनाय नमः. ओम जनार्दनाय नमः. जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय. बस आता कुठं काहीतरी शांतता वाटली का? कोण राहिलंय अजून? खरं सांगू का, इमानदार बसलेले ते जर उठले असते ना तुमची हाल झाली असते. जे इमानदार ऐकून घेऊ राहिले पाहून गेले त्यांच्यासाठी एक टाळ्या वाजवा. तर चला, सर्वांची इच्छा आहे आपले गुरुवर्य महामंडलेश्वर पंचदा दशनाम जुना खडचे आमचे शिवगिरीजी महाराज, आजचा हा अभिष्ट चिंतन सोहळा तसं पाहिलं 8 दिवसापूर्वीच बाबांना म्हटलं होतं मी, बाबा आपल्याला अभिष्ट चिंतन सोहळा करायचा आहे. पण बाबा म्हणे नाही नाही नाही, आपल्याला हे काही उद्योग करायचे नाही आहे, कारण आखाड्याचं बरेच काही जबाबदारी आहे, काही मीटिंग आहे, त्यानिमित्तानं आम्ही तिकडे व्यस्त राहू. पण म्हटलं जरी असेल तरी आपला काही एक भक्त परिवार आहे आणि तो हा कानाकोपऱ्यातून या निमित्तानं हा एकत्रित येत असतो आणि त्यांना आज खऱ्या अर्थानं आपण दर्शन देऊन त्यांच्यावर आशीर्वादाचा वर्षाव करावा हीच एक इच्छा होती. तर एकदा बाबांचा हा अभिष्ट चिंतन सोहळा, याच डोही याच देही, किती सुंदर वाटतं नाही का रायते महाराज? आजचा हा योग आला असेल तर केवळ मात्र जगद्गुरु जगदवंदनीय जनार्दन स्वामीजींमुळे आला. या अविरत हा असलेला जनार्दनाचा रथ महाराजांनी खूप पुढे नेला. उत्तरोत्तर प्रगती व्हावी आजचं हे अभिष्ट चिंतन या निमित्त भक्तांसाठी आहे बरं का महाराज, तुमच्यासाठी नाही आहे. हा आग्रह महाराजांचा नाही, हा आग्रह कोणाचा आहे? बरोबर आहे ना, भक्तांचा आहे. वर हात करा, कोण कोणाचा आहे? सर्वांचा आहे ना. एकदा जोरात टाळीचा गजर करा. जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय. बघा हा आनंद महाराज त्यांचा जेवढा तो तुम्हाला नाही आहे तेवढा, परंतु जो खाली भुईवर बसलेला जो माणूस आहे त्याला प्रत्येकाला वाटतं मला शिवगिरी महाराजांना भेटायचं आहे, डोळे भरून बघायचं आहे, त्यांच्यापर्यंत जायचं आहे, माझं एक पुष्प तरी त्यांच्यापर्यंत पोहोचेल ही प्रत्येकाला अपेक्षा आहे. के दिन हो 50,000. तर महाराजांना हे अभिष्ट चिंतन सद्गुरूच्या कार्यासाठी खूप खूप लाभो हीच या ठिकाणी विनंती करतो. जय बाबा. आणि यानंतर
आमच्या आखाड्याचे मंडल श्रीमंत आदरणीय हर्षानंद गिरीजी महाराज तेही या ठिकाणी आपला आशीर्वचन देतील. सगळ्यांना ओम नमो नारायण. सर्वप्रथम तुमच्या सगळ्यांचे आभार आणि सगळ्यांच्या वतीने संत समर्थ मोहनगिरी जनार्दन स्वामींच्या चरणी कोटी कोटी वेळेला वंदन करून, विनम्रपणे अभिवादन करून आणि पुनश्च हजार वेळेला कोटी वेळेला धन्यवाद करून या अमृत महोत्सवी संत समर्थ संतांचे लाडके नव्हे तर साधूंचे लाडके आणि सगळ्यांच्या हृदयात सदैव अमृततुल्य अशी वाणी, अशी प्रतिभा, तपश्चर्या आणि कळकळीने जबाबदारी घेऊन कार्य करण्याची तळमळ, जबाबदारी आणि कर्तव्य या दोन शब्दांच्या पलीकडे कधीही कुठली अपेक्षा न करता, इच्छा न करता, इच्छा न बाळगता, स्वतःच्या कुठलीही खाजगी इच्छेसाठी न जगता अशा संत समर्थ शिवगिरी महाराजांच्या या वाढदिवसाच्या प्रीत्यर्थ या अमृत महोत्सवी प्रसंगी आपण सगळे जमा होऊ शकलो हे आपलं परमभाग्य आहे. गुरुदेवांचे एक कोटी कोटी वेळेला धन्यवाद देत मानतो आणि आभार मानतो की या उत्तम प्रसंगी आम्हाला उपस्थित राहता आलं आणि शिवगिरी महाराजांच्या समवेत जो एक एक क्षण त्यांच्या बरोबर जो मिळतो, अंतकरणापासून सांगतो, खरंच आपल्याला उत्तम शक्ती, प्रेरणा आणि सगळ्या प्रकारच्या कार्य करण्यासाठी खरंच त्यांची जी तळमळ आहे ती सदैव मी म्हणजे बाबाजींच्या चरणी विनंती करतो की त्यांना कायम स्वरूपी यश मिळो आणि आमच्या सगळ्यांचं आयुष्य लाभो, त्यांना उत्तम कीर्ती, यश, आरोग्य कायमस्वरूपी प्राप्त हो. एका भजनानेच वाटलं तर एक छोटीशी धून म्हणून त्यांच्या चरणी मी आजच्या वाढदिवसाच्या प्रत्यर्थ त्यांना शुभेच्छा देईन. गुरुदेव तुम्हारी जय जय हो, गुरुदेव तुम्हारी जय जय हो, गुरुदेव तुम्हारी जय जय हो, भगवान तुम्हारी जय जय हो, गुरुदेव तुम्हारी जय जय हो, गुरुदेव तुम्हारी जय जय हो, गुरुदेव तुम्हारी जय जय हो, भगवान सगळ्यांच्या वतीने, सगळ्या संतांच्या वतीने व्यासपीठावर विराजमान असलेले गुरुतुल्य, ऋषितुल्य सगळ्यांच्या चरणी कोटी कोटी वेळेला वंदन करतो. पंचदशनाम जुन्या आखाड्याचे सर्वे सर्व आणि शक्तिमान असे आमचे परमपूज्य गुरुवंदनीय श्री हरिगिरीजी महाराज यांच्या देखील चरणी त्यांचं वंदन करून पुनश्च एकदा अनंत अनंत कोटी शुभेच्छा. आदरणीय परमपूजनीय महामहिम शिवगिरीजी महाराज महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आखाड़ा परिषद
अध्यक्ष त्यांना मी फक्त शुभेच्छा देऊ शकतो, कारण आमचे ते पूजनीय आणि आदरणीय असल्यामुळे त्यांना फक्त शुभेच्छाच देता येतात. आपले गुरु समान आणि आपलं पालन पोषण करणारे असे असणारे श्री गुरु शिवगिरीजी महाराज यांना आजच्या दिवशी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि तसेच शेवाळे परिवार यांचं पण हार्दिक स्वागत करतो. जय बाबाजी. यानंतर आपणा सर्वांना संत मानताना विनंती आहे, प्रत्येकाला इच्छा आहे की आपण दोन शब्द महाराजांबद्दल बोलावं, तरी पण मी सर्वांना विनंती करतो जे जे कोणी मंडळी बोलणारे असतील आपण थोडक्या शब्दामध्ये आपलं आशीर्वचन मांडायचं आहे. यानंतर आदरणीय दिनेश गिरीजी महाराज यांनी 2 मिनिटात आपलं आशीर्वचन द्यायचं आहे. राष्ट्रसंत गुरुमाऊली बाबाईंची कृपापात्र शिष्य महामंडलेश्वर स्वामी शिवगिरीजी महाराज, आमच्या जुन्या आखाड्याचे राष्ट्रीय अध्यक्ष, त्यांच्या ह्या अभिष्टचिंतन सोहळ्यासाठी जमलेला सर्व समुदाय, व्यासपीठावर सर्व संत मांद्याळी, सर्व संतांना नाव घेणं शक्य नाही परंतु नमोनारायण करतो, आलेल्या सर्व भाविकांना जय जनार्दन करतो. कारण की आपल्याला सर्वांनी सांगितलं की आज महाराजांचं कार्य आम्ही अनेक वर्षापासून लहानपणापासून त्यांच्या संगतीमध्ये राहून पाहतो आहे. कारण की आज खरं तर तुमचं प्रेम हा रोज महाराजांचा वाढदिवसच आहे, अभिष्ट शिष्टन सोहळासुद्धा आहे, परंतु आज या पवित्र आणि पावनभूमीमध्ये मागच्या वर्षी या वर्षीही त्याच उत्साहाने त्याच आनंदाने आपण बाबाईंचा अभिष्टचिंतन सोहळा, आत्ता ज्ञानेश्वर बाबांनी सांगितलं की महाराजांची इच्छा नव्हती, संतांची कधी इच्छा राहतच नाही, मागणी अशी आज पाहेमुखाकडे ते कधी करतच नाही, फक्त त्यांना जगत कल्याण आठवतं आणि त्यांना माहीत आहे कुठलं तरी निमित्त लागतं, जर ह्या लेकरांना काहीतरी आपल्याला पाजायचं आहे, या लेकरांना काहीतरी अमृतबोध द्यायचा आहे, त्यासाठी काहीतरी निमित्त हे गरजेचं असतं आणि म्हणून आज हे खरं निमित्त आहे. आणि मला सर्वात जास्त आनंद आज झाला की मागच्या वर्षी बाबाजींना ज्याईने जन्म दिला, लहानाचं मोठं केलं, सद्गुरु जनार्दन स्वामींचा प्रसाद आपल्या ओटीमध्ये घेऊन या लेकरावर ज्यांनी शिवनामाचं बाळ कडू पाजलं, अशी आमचे बाई आज इथे या व्यासपीठासमोर पाहिल्यानंतर खरंच द्विगुणित असा आनंद झाला. आणि म्हणून त्या आईला मी धन्य माता पिता तयाचे, या खरं तर आईचे खूप उपकार झाले बाईचे की असा, कारण की गोंडस लेकरू या जगत कल्याणासाठी, कारण की मी कायम सांगतो लोक पैसे दान करतील, लोक जमीन दान करतील, लोक ते दान करतील, परंतु पोटाचं लेकरू धर्मकार्यासाठी कोणी मात्र दान करू शकत नाही. म्हणून या उदार आईला खरं आज आपण वंदन केलं पाहिजे की जिच्या गर्भामध्ये, कारण की असं लेकरू वाढलं, कारण की ज्यावेळेस रामकृष्ण परमहंसांसारख्या महापुरुषांनी एका आईचं निर्वाण झालं, शंकराचार्यांच्या त्रास पण असं अनेक संतांची मते सांगतो, आईचं निर्वाण झालं तर आईच्या पोटाचं दर्शन घेतलं. सर्वांना कौतुक वाटलं की आजपर्यंत आम्ही दर्शन पाहायचं घेतो, हात जोडतो, पण महाराज मला एक सांगा ना, तुम्ही त्या आईच्या पोटाचं का दर्शन घेतलं? अरे त्याच आईच्या पोटामध्ये धर्मकार्यासाठी असा चांगला रत्न किंवा भक्तगणातून हिरे निवडलेला असा हिऱ्यासारखा, कारण की पुत्र जन्माला घातला, त्याने जगत कल्याणासाठी आपलं सर्वस्व अर्पण केलं कमी वयामध्ये, असे आमचे शिवगिरी महाराज आहेत. कारण की 2 वर्षापासून कोरोनाचा काळ चालू आहे सर्वांना ज्ञात आहे, परंतु महाराजांना आम्ही काय विनंती करायचो की महाराज तुम्ही प्रतिष्ठा अनेक प्रकारचे उद्घाटन, कोरोनाचा काळ आहे गर्दी, परंतु त्यांनी एकच उत्तर द्यायचं प्रत्येकाला, अहो माझा अखेरचा श्वास सुद्धा बाबांचं कार्य आहे, त्या कार्यासाठी मी थांबू शकत नाही. आणि महाराज बाबांची एवढी कृपा आहे त्यांच्यावर, कधीच काही झालं नाही. माझ्या 20 वर्षाच्या आयुष्यात मी पाहिलं महाराजांनी अजून गोळी नाही घेतली. आणि ज्ञानेश्वर बाबांनी सांगले एकच दिवस मी राहिलो तर जर्जर झालो, अरे दिवस दिवस पाणी प्यायचं नाही, कशासाठी? जगाच्या कल्याणा संतांच्या होती. कारण की बुडते हे जन न देखव्या डोळा, आणि म्हणून कन्मळा येतो आम्हा, असं कार्य आमच्या सद्गुरु माऊलींचं आहे. आणि म्हणून बाबाजी त्यांना उदंड आयुष्य आणि आरोग्य दे हो, एवढंच नाही आमचं आयुष्य कमी पडो अशा आम्ही प्रार्थना करू बाबाजींना, पण आमच्या महाराजांना चांगल्या प्रकारचं आरोग्य आणि आयुष्य द्यावं अशा बाबांच्या चरणी मी कोटी कोटी वंदन करून प्रार्थना करतो. पुनश्च एकदा महाराजांना खूप खूप शुभेच्छा देतो. जय जनार्दन. आणि सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय.
बघा सगळ्यांचं आपण खरोखर मी माळसा देवीला नमस्कार करतो त्यांच्या आईला की असा निष्काम कर्मयोगी भगवान शिवगिरी महाराज तुम्ही या धर्म कार्याला दिला तुमचं कोटी कोटी नमस्कार आणि खरोखर आता बरस मी जास्त वेळ घेत नाही फक्त शुभेच्छा देतोय कारण आता बरंच महाराज लोकांनी सांगितलं की बाबाजीची पण खरोखर जनार्दन स्वामींनी जगाच्या कल्याणा संतांची विभूती देह कष्टविती परोपकार धर्म कार्यासाठी शिवगिरी बाबांना दिलं तर खरोखर आज जनार्दन स्वामीला सुद्धा खूप आनंद झालाय कारण असा माझा कार्यक्रम कार्य सांभाळणारा मला पाहिजे म्हणून त्यांनी बाबाजींनी हा शिवगिरी महाराज दिले एवढं बोलून जय जनार्दन जय जनार्दन आणि एकच धर्म कार्यासाठी त्यांना माझा सुद्धा आयुष्य देव असं स्वामी चरणी प्रार्थना करतो जय जनार्दन जय जय जनार्दन स्वामी महाराज की जय गुरुदेव दत्त 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 अलक निरंग काय बोलाव आता आपण संताची भूती जगाच्या कल्याणाला देह कष्ट येते परोपकार काय केलंय शिवगिरी महाराज इथे शिरज गाव गाव काय आहे शिरज गाव पाय वाय गाव काय कलाय काय कलाय महाराजची काही समजत नाही हो एवढी पब्लिक जमणं म्हणजे काय खेळ नाहीये दहा माणसं जमत नाही लोक आणि त्याच्या कार्यक्रमाला पहा किती लोक आली पहा किती आनंद वाटतो त्याच्या लासलगाव मधून अनाथ आश्रमाचे आमचे गुंजाळ सर दोन शब्दामध्ये आपलं मनोगत व्यक्त करतील गुरुर ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः मद पामराची काय थोरपणा पायाची वाहन पायी परी माझ्यासारख्या पामराने एवढ्या संतांपुढे एवढ्या महान कीर्तनकारांपुढे काय बोलावा पण म्हणतात ना घार येणते आकाशी तिची नजर मात्र आपल्या पिल्लांपाशी असे आमचे शिवगिरीजी महाराज कारण दोनच दिवसापूर्वी आमच्या जय जनार्दन स्वामी अनाथ विद्यार्थी आश्रममध्ये बाबांचा कार्यक्रम झाला नागदी की आश्रमातून सर्व छोटे छोटे मुलं सहित घेऊन आले पाहिजे आणि या ठिकाणी बाबांच्या आग्रहखातर छोटे छोटे मुलं सुद्धा आणलेले आहे आणि अगदी की ज्याप्रमाणे चाताकाला वड असते पावसाची त्याप्रमाणे आमच्या अनाथांना वड असते ते आमच्या शिवगिरी बाबांची कारण नुसता अनाथ आश्रम नाही तर वृद्ध आश्रम बाबा त्या दिवशी आल्यानंतर की अर्जंट कार्यक्रम असून आखाड्यात जायचं होतं तरीही बाबांनी लेकरांसाठी 2 तास घालवले की मला पोरांसंग बोलू द्या थोडा वेळ खऱ्या अर्थाने ज्याप्रमाणे आमचे अनाथांचे मायबाप परम पूज्य स्वामी वासुदेवनंदगिरी गुरुमोहनगिरीजी बहुरूपी महाराज फक्त शरीर 2 आहे परंतु आत्मा 1 आहे जे बाबांचं आहे ते शिवगिरी बाबांचं आहे जे शिवगिरी बाबांचं आहे तेच बहुरूपी बाबांचं आहे आणि अगदी या ठिकाणी कारण बरेचसे महात्मे बोलायचे आहे म्हणून मी बाबांना वाढदिवसाच्या आमच्या जय जनार्दन स्वामी अनाथ विद्यार्थी आश्रम जय जनार्दन स्वामी वृद्ध आश्रम व जय जनार्दन स्वामी गोशाळा या सर्वांतर्फे व बाबांतर्फे बाबांना आबळभर शुभेच्छा देतो जय जनार्दन जय बाबाजी धन्यवाद सर यानंतर आता आमच्या अखिल भारतीय श्री पंचदशनाम जुना आखाड्याचे आदरणीय सर्व आखाड्याचे नव्हे भारतभराचे लाडके महामंडलेश्वर महामहिम श्री 1008 शिवगिरीजी महाराज कारण ज्यावेळेला सत्कार होत होता ना त्यावेळेला मला असं वाटत होतं भूते वेताळ नाचतीन हर्षयुक्त उमापती हे शिवगिरी बाबाचे सगळे भूत वेताळ एकत्रित झाले आणि जे सुरू झालं कोणी कोणाचं ऐकायला तयार नाही असतो खूप आनंद आला असतो कधी कधी होतो आनंद आणावर होऊ शकतो कारण महाराजांचं प्रेमच आपल्यावर सर्वांवर इतकं द्विगुणित होतं प्रत्येकजण आपल्या भावनेतून महाराजांचं प्रेम व्यक्त करत असतो तुम्ही सर्व जनसामान्य व्यक्त करतातच परंतु आमच्या भारतवर्षामधील जेवढे 13 आखाडे आहेत नवे जेवढे अन्य संप्रदाय आहेत
परंपरा आहेत, सर्वांसाठी गणमान्य आहेत बाबाजी। कारण का? कारण प्रेमाची मूर्ती बाबाजी आहेत असतो। कारण महाराजांच्या बाबतीत जेवढं बोलावं तेवढं कमी आहे। कारण बाबाजींचं कार्य इतकं महान आहे, बऱ्याच जणांनी वर्णन केलं बाबाजी रथ ओढतात जनार्दन स्वामींचा। आत्ता मध्यंतरी माझ्याही साक्षीनं मी त्यामध्ये होतो, आदरणीय शांतिगिरीजी महाराज, त्याचनंतर शिवगिरीजी महाराज, ही मंडळी एकत्रित येऊन राष्ट्रसंत श्री जगद्गुरु जनार्दन स्वामीजींचं कार्य मोठ्या उत्साहानं करणार आहेत। आणि आपल्या सर्व भक्तगणांना विनंती आहे, आपण महाराजांवर जी आपली श्रद्धा आहे आपली ती द्विगुणित व्हावी। महाराजांना आपण काय शुभेच्छा देणार आहोत, महाराजांनी आपल्याला सर्वांना आशीर्वाद द्यावेत अशी विनंती मी महाराजांना करतो। आणि मला वाटतं मी माझे दोन शब्द या ठिकाणी लवकरात लवकर संपवून, कार्यक्रमाला खूप वेळ झालेला आहे, बोलण्यासारखं खूप काही आहे। महाराजांना विनंती करतो की महाराजांनी आपलं आशीर्वचन थोडक्यात थोड्या वेळात द्यावं आणि सर्वांना या कार्यक्रमाचा आनंद द्यावा। गुरु महाराज, 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 जय जय गुरु महाराज, गुरु जय जय पर ब्रह्म सद्गुरु, जय जय गुरु महाराज, गुरु जय जय पर ब्रह्म सद्गुरु, जय गुरु महाराज, 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 गुरु जय जय पर ब्रह्म सद्गुरु, जय जय गुरु महाराज, गुरु जय जय पर ब्रह्म सद्गुरु, जय जय गुरु महाराज, महाराज। ब्रह्मा गुरुर विष्णु गुरुर देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटिसमप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वशादिरक्षं एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। कैलासनाशिवचंद्रमौळी फणीन्द्रमाता मुकुटीदळाली कारुण्यसिंधु भवदुःखहरी तुजवीन शंभो मजकोनतारी सर्वमंगलमांगल्यी शिवी सर्वार्थसाधिकी शरण्यी त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। नमः पार्वती पते हर हर महादेव गोपाल कृष्ण श्री गुरुदेव दत्त दत्त सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज भगवान त्र्यंबकेश्वर महाराज सब संतन सनातन धर्म की संकट मोचन हनुमान सियावर रामचंद्र भगवान स्वामी तुळजा भवानी माते की जय। फक्त दोन मिनिट भजन करू आणि दोन मिनिट या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्तानं आपण सर्वजण एकत्र आलात, केवळ माझ्याकडं पाहून नाही आले, जनार्दन स्वामींच्या कार्याकडं पाहून आणि जनार्दन बाबांचे तपश्चर्याचं खऱ्या अर्थानं जनकल्याणार्थ जीवन झिजवलेलं माझ्या गुरुमाऊली बाबाजींचं कार्य पाहण्यासाठी तुम्ही आलात हे लक्षात राहू द्या। आणि म्हणून जास्त वेळ घेणार नाही, कारण सर्व महात्म्यांचं आशीर्वचन आपल्याला मिळालेलं आहे, सर्व महात्म्यांचं
एक आशीर्वादाचा हात आपल्या पाठीशी आहे. सर्व संतांची कृपा दृष्टी आपल्यावर होत आहे. हे मुळात आपल्या पंचकृषीचं नाही, पूर्ण महाराष्ट्राच्या मातीचं भाग्य हे लक्षात घ्या. कारण संत दर्शनाच्या लाभानं आणि संत चरणाच्या ह्या मातीनं सर्व विश्व पवित्र केलेलं आहे. तीच संतांची मांडळी या व्यासपीठावर आहे. प्रथमता पंचदश नाम जुना आखाडा या ठिकाणी विराजमान आहे. कारण सर्व महात्म्यांना पंचदश नाम जुना आखाड्यांना या ठिकाणी आलेल्या सर्व संतांना त्र्यंबक राजाचे विराजमान. कारण त्र्यंबक राजा ब्रह्मगिरी झुळझुळ गंगा वाही श्री, एक ज्ञानाची गंगा वाहते आणि एक गोदावरी गंगा वाहते. त्या गंगेतला ज्ञानाचा एक उगम म्हणजे एक संत आहे आणि ती संत या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचं टाळ्याच्या गजरात आपण स्वागत करूया. की वारकरी संप्रदायाची मूळ मेड लक्षात घ्या, आदिनाथ गुरु भगवान शंकर आहे आणि खरं महावैष्णव भगवान शिव आहे. त्या भगवान महावैष्णव भगवंतानं आदिनाथ गुरु ही परंपरानं माऊलीनं एवढं मोठं झाड लावलं, एवढं मोठं वटवृक्ष केलं. ते वटवृक्षाचे आम्ही कुठं फांद्या असू, आम्ही कुठं फुलं असू, आम्ही कुठं कुठल्या तरी एका भागात असू, हे आपलं मुळात भाग्य आहे. म्हणून वारकरी संप्रदायाला कोटी कोटी, कारण एक आहे, कारण एकाएकाच्या हृदय आम्ही सर्वजण बसले आहोत. महावैष्णवामध्ये वैष्णव भगवान शिव आहे, म्हणून शिव आणि रामात भेद नाही आहे. म्हणून राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी पंढरपूरची वारी आणि एक आमच्या शिवूरची शंकर स्वामीची वारी कधीच चुकत नव्हते. कारण तेही मुळात वारकरीच, तेही पण लक्षात राहू द्या. धन्यवाद. जास्त वेळ नाही घ्यायला पाहिजे होता, परंतु सर्व संत एकत्र आले. आज वाढदिवस म्हणतात, कोणी अभिष्टचिंतन सोहळा म्हणतात, कोणी काय म्हणतं, परंतु मला एकच माहिती आहे, सर्व संत अशी फुलं अंगावर टाकतात एवढं त्यांचं सुमन म्हणजे चांगलं मन आमच्या अंगावर वर्षाव ते करतात. आशीर्वादाचं एक हात सर्वांचा असा वरती आला पाहिजे असा एक नारा आहे. आणि श्रीराम मंदिरासाठी एक महान संदेश आहे. हा हात आपल्याला आयुष्यभर कामा यावं म्हणून हा अभिष्ट चिंतन निमित्त आहे. जय जनार्दन, जय जनार्दन, जय जनार्दन. आणि आज जर आम्हाला जर आशीर्वाद असेल तर प्रथम तर एकदम माता आईचं आहे. आईने घडवलं नसतं तर व्यासपीठावर बसलो नसतो. आणि त्यातल्या त्यात आईनं संसारिक जीवातून घडवलं. लहानपणीच सद्गुरु जनार्दन स्वामींनी आईच्या पदरात एक फळ दिलं आणि शिवरात्रीच्या दिवशी भाऊ बाबा आपल्याला सगळे संत सांगतात. आणि ते फळ आईने वाढवलं असेल, ते संसारात वाढवलं, परंतु खरं परमार्थात आणलं असेल तर राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामींची महान कृपादृष्टी आहे. दोन आई सर्वात श्रेष्ठ असतात, एक आपली जन्मदात आई आणि एक आपली जनार्दन स्वामी माझी आई मजला ठाव देवापाई. ते बाबाजी सर्वात श्रेष्ठ आहे की ज्यांच्यामुळं आम्ही या व्यासपीठावर बसलो, ज्यांच्यामुळं आमच्या अंगावर भगवा आहे आणि ज्यांच्यामुळं सगळ्या दिशा आम्ही फिरत आहोत. अशी ही गुरुमाऊली बाबाजी आहे. आणि बाबाजींचा आशीर्वाद या सर्व संतांच्या पाठीमागं राहो. अखंड भारतभर हा कार्याचा ध्वज ही पताका पूर्ण फडकत राहो. आम्ही कुंभमेळ्यामध्ये जातो, आपला फार मोठा समुदाय असतो आणि एवढं पाहून आमच्या आदरणीय वंदनीय महामंत्री हरिगिरीजी बाबांच्या डोळ्यातसुद्धा आनंद असू येतात की काय जनुबाबांनी करून ठेवलं की महाराष्ट्रामध्ये एकमेव जसं ज्ञानेश्वर माऊली तुकोबा संत एकनाथ महाराज त्यानंतर मला एकच संत दिसतात ते म्हणजे राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी. आखाडासुद्धा म्हणतो समाधीवर, म्हणून ते आल्यानंतर पहिले समाधीवर जातात आणि तिथं नमस्कार करतात, मग कुंभमेळ्याला सुरुवात करतात. एवढे मोठे महान संत सुद्धा बाबाजींपुढे येतात. शंकराचार्य ज्यावेळेस समाधीवर आले आणि समाधीवर आल्यानंतर बाबाजींच्या त्या पंचधातूच्या मूर्तीवरती असा हात ठेवला आणि राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामींची प्राणप्रतिष्ठा होणार होती, परंतु ते साक्षात भगवान शंकर असल्यामुळं त्या शंकराचार्यांना सांगितलं, बाबा त्या मूर्तीला तुम्ही हात लावताय त्याच अगोदर मी इथे येऊन बसलेलो आहोत, मी कुठेच गेलो नाही, भक्तांसाठी इथे विराजमान झालेलाय. शंकराचार्याच्या डोळ्यात पाणी आले की असं संत मी विश्वात कधी पाहिले नाही, ते संत मूर्तीतून माझ्याशी बोललात. हे भाग्य आपलं भक्तांचं आहे.
मूर्तीतून त्यांच्याशी बोलत होते आणि ती दृष्टी त्यांना असल्यामुळं ते गैरून आले आणि लाखो लोकांमध्ये त्यांनी सांगितलं की मी सुद्धा आज शंकराचार्य असताना सुद्धा महाराष्ट्रात एकमेव संत पाहतो ते म्हणजे राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी मूर्तीतून माझ्याशी बोलत आहे. काय पाहिजे आपल्याला अजून? आणि म्हणून त्यांच्यासाठी जीवन आहे, त्यांच्यासाठी रक्ताचं पाणी करायचं आहे आणि ते झिजलंय. ते रात्रीचं दिवस त्यांनी केलं, नवे नवे आम्ही स्वतः पाहिलं. पाचवी सहावी सातवीला आम्ही वेरुळला होतो, आठवी नववी दहावीला बाबाजींच्या काकोळ्या शिवपुरीला होतो आणि अकरावीला नाशिकला आश्रमात आल्यानंतर तिथं माधुगिरी बाबा होते. कोपरगावला जसे रमेशगिरी बाबा आहे, इकडं मधुगिरी बाबा खान्देशमध्ये आहे. प्रत्येक ठिकाणी महात्मा आहे. आणि त्यानंतर आता बाबाजी गेले, काय करायचं आहे? मग त्यानंतर परमपूज्य शांतिगिरीजी महाराज असो, परमपूज्य माधुगिरी महाराज असो, सर्व संतांनी सांगितलं बाबा तुम्ही आता पुढचं शिक्षण आपण पुरं करूया. परंतु बारावीला आम्हाला निफाड कारखान्यावरती एक बाबाजींची कुट्या होती त्या ठिकाणी आलो आणि तिथून मात्र कार्याला आणखीन मोठे उभारे आली आणि ते वटवृक्ष महान सद्गुरू जनार्दन स्वामी आहे. आम्ही त्यांचे लेकर आहोत आणि असंच कार्य तुम्ही करत राहा. आज बुलढाण्यावरून लोक आलेले आहे, आमचे शेटे दादा ते पण आलेले आहे. देवळगाव राजा जिथं छत्रपती शिवराय आम्हाला या महाराष्ट्राला नव्हे अखंड भारताला ज्यांच्यामुळं आज आम्ही भगवे घालून या ठिकाणी बसत आहोत, ज्यांच्यामुळं आम्ही आज आनंदानं या पंडालामध्ये बसत आहोत, या ठिकाणी व्यासपीठापुढे बसत आहोत आणि ज्यांच्यामुळं आम्ही छाती काढून या महाराष्ट्रात पुढे येत आहोत, त्या जिजाऊन आम्हाला जर शिवबा आणि छत्रपती शिवाजी दिले नसते त्या मातृभूमीतून सुद्धा आज या ठिकाणी लोक आलेले आहे. त्या शिवाचं त्या छत्रपतींचं आपण वर्णन करायला पाहिजे की आज दिल्लीपर्यंत आम्हाला जग देत असेल तर केवळ एकच आहे, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आणि त्यांच्यामुळं आम्ही आज या ठिकाणी आहोत त्यांना विसरलं नाही पाहिजे. तिथून सुद्धा आज या ठिकाणी देवळगाव राजा, सिंदखेड राजा, राजनी ज्या ठिकाणी पूर्णपणे त्या ठिकाणचे भक्तमंडळ आलेले आहे, त्या ठिकाणी हजारो भाविक भक्तगण लांबून या ठिकाणी आले आहोत, त्यांचंही या ठिकाणी आपण वेळेनुसार बोलवलं पाहिजे. त्यांना सुद्धा अपेक्षा आहे की इथं यावं. म्हणून या ठिकाणी आपल्याला संत मेळा चॅनल असेल, शाही चॅनल असेल, सर्व भक्तमंडळ असेल, भजनी मंडळ असेल, भावी भक्तगण असेल, सर्वांना या ठिकाणी जास्त वेळ आम्ही घेतला त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. आणि तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येनं माझ्यासाठी नाही, माझ्या जनार्दन बाबांसाठी आले आणि बाबाजींसाठीच यावं आणि बाबाजींचं कार्य जिथं असेल तिथं तुम्ही करण्याचा प्रयत्न करावं, प्रत्येक ठिकाणी धावून यावं अशी तुम्हाला विनंती करून या ठिकाणी तुम्ही आलात. भाविक भक्तगण, माता भगिनी, या ठिकाणी संतजन येऊन या ठिकाणी अतिशय सर्वांना हा बाबाजींचा एक परिवार, हा बाबाजींचा एक मोठा अनुभव अनुभूती आजही आमचे जनार्दन स्वामी यांच्या हृदयात आहे त्याची या ठिकाणी जाणीव करून दिली त्याबद्दल धन्यवाद. जय जनार्दन, जय जनार्दन, जय जनार्दन. विशेषतः प्रसाद घेतल्याशिवाय कोणी जायचं नाही आहे. धन्य आजी दीन संत दर्शनाचा, धन्य संत दर्शनाचा. म्हणून बाबाजींची या ठिकाणी आरती होईल, सर्वांनी जागेवरती उभा राहायचं आहे. आता या ठिकाणी बराच वेळ झाला असल्यामुळं आपण सर्वांनी हात जोडायचे तिथून बाबाजींच्या पालखीला आणि एकच हात जोडताना एकच विनंती करा की म्हणा राष्ट्रसंत, म्हणा सद्गुरु जनार्दन स्वामी, जनार्दन स्वामी बाबाजींच्या कृपाआशीर्वादानं झालेला हा सत्संग, या ठिकाणी राहिलेले संत उपस्थित आहे त्यांचा आशीर्वाद घेऊन या ठिकाणी ह्या कार्याला आपण पूर्णावती करूया. आणि ह्या संतांना परत एकदा नमस्कार करून आल्याबद्दल या ठिकाणचे जे भक्तमंडळ आहे ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला, असा हा शेवाळे परिवार असो, आमचे सर्व भाविक भक्तगण, पंचक्रोशीतील भक्तमंडळ, माता भगिनी आणि जैनी या ठिकाणी जागा दिली अशा आमच्या डुंबऱ्याजी, बाळूभाऊ, किरण भाऊ यांचंही मनपूर्वक एकदा स्वागत करून या ठिकाणी थांबूया. जय जनार्दन.